नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी जयश्री मोहिते आणि आपण बघत आहोत मराठी व्याकरण आणि त्या मराठी व्याकरणातले काही महत्त्वाचे टॉपिक्स जे आपल्याला सगळ्याच सरळ सेवा भरती असेल, राज्यसेवेच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा असतील किंवा महाराष्ट्र शासनाअंतर्गत कुठल्याही परीक्षा ज्या घेण्यात जात त्यामध्ये मराठी विषय कंपल्सरी असतो, तर त्या मराठी विषयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास आणि त्या मराठी व्याकरणातले काही महत्त्वाचे टॉपिक्स। तर आता सरळ सेवा भरती जी मी म्हटलं, त्या सरळ सेवा भरतीमध्ये आत्ता काही जागा निघालेल्या आहेत ज्याचे फॉर्म भरणं अजून सुरू आहेत, काही फॉर्म तुम्ही भरलेले आहेत आणि काही जाहिराती अजून येत आहेत ज्यांचे फॉर्म भरणं अजून सुरू व्हायचे आहेत। तर अशा कोणत्या जाहिराती आहेत, असे कोणते फॉर्म आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये 1846 पदं आहेत, कार्यकारी सहाय्यक या पदासाठी 1846 इतक्या जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे। समाज कल्याण विभागाअंतर्गत 219 पदांसाठीची भरती आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत 611 पदांसाठीची भरती आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यासाठी कोल्हापूर यासाठी 102 पदांसाठीची भरती आहे, राज्य महिला आणि बालविकास विभागासाठी 236 पदांसाठीची भरती आहे। आणि या सगळ्या पदांसाठी आपल्याला सरळ सेवा या तत्वावर, सरळ सेवा भरती या तत्वावर चार विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि मराठी असे चारही विषयांचा समप्रमाणात अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि त्याचसाठी आकार फाउंडेशनने आपल्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच यासाठी आणलेली आहे। ही बॅच 11 नोव्हेंबर 2024 पासून स्टार्ट होते आहे आणि त्यासाठीचेच हे लेक्चर तुमच्यासमोर आत्ता आम्ही सादर करतो आहे किंवा आपल्याला ते उपलब्ध करून देतो आहे आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममार्फत। या लेक्चरच्या साठी किंवा याची संपूर्ण बॅच, जसं मराठी ग्रामरचे मी काही टॉपिक्स घेते आहेत पण सगळेच टॉपिक तुम्हाला यूट्यूब चॅनलवर अवेलेबल असणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी आकार फाउंडेशनच्या ॲपला जाऊन रेकॉर्डेड बॅचचा जो कोर्स आहे तो परचेस करावा लागेल। आणि त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता किंवा या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, आकार फाउंडेशनना मेल करू शकता, टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता किंवा आकार फाउंडेशनच्या सेम जिथून हे सेशन सुरू आहे त्यावर तुम्ही कमेंट करू शकता, तिथेसुद्धा तुम्हाला बॅच संदर्भात किंवा तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल। आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो परचेस करू शकता। सरळ सेवा भरती जी आहे 2024ची, यामध्ये महाराष्ट्र शासन सरळ सेवा भरती 2024 गट क आणि गट ड या पदांसाठी, गट क आणि गट क आणि गट ड या दोन्ही पदांसाठी, या दोन्ही प्रकारच्या पदांसाठी या ठिकाणी भरती आहे। यामध्ये इतकी जरी पदं दिलेली असली तरीही विविध पदांसाठी ही भरती आहे, यामध्ये विविध प्रकारची पदं आहेत, विविध संवर्गनिहाय ही विभाजित केलेली आहेत। तर अजूनही तुम्ही जर हे यामधले काही फॉर्म हे भरले नसतील तर हे फॉर्म तुम्ही अजून भरू शकता, फक्त याची डेट मला वाटतं फॉर्म भरण्याची गेलेली आहे, पण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना या सरळ सेवेच्या बॅचचा नक्कीच उपयोग होणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, 11 नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू होते आहे। आकार फाउंडेशनचं ॲप आहे, तिकडे तुम्ही व्हिजिट करा आणि तिकडे हा रेकॉर्डेड जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता, ठीक आहे। आपण आज मराठी व्याकरणातला खूप महत्त्वाचा टॉपिक संधी, हा टॉपिक आपण आज बघणार आहे। संधी म्हणजे काय, तर संधी करणे म्हणजे काय, तर सांधणे किंवा जोडणे। काय जोडायचं आहे, तर दोन वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते जोडायचे आहेत। कसे जोडायचे आहेत, तर दोन शब्द या ठिकाणी दिलेले असतील आपल्याला, दोन वेगवेगळे शब्द दिलेले असतील, तर या पहिल्या शब्दातला जो शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे यांना एकत्रित करून यापासून तिसराच वर्ण या ठिकाणी तयार होतो आणि त्यापासून मग हा एक नवीन शब्द तयार होतो आणि हा नवीन शब्द जो असतो तो संधियुक्त शब्द असतो। या शब्दाचा, या शब्दाची फोड करणं, या तयार झालेल्या शब्दाची किंवा एखाद्या शब्दाची फोड करणं त्याला संधी विग्रह असं आपण म्हणतो। आणि या
जोडण्याला आपण संधी करणं असं म्हणतो, सांधणं असं म्हणतो किंवा जोडणे असं म्हणतो. नेमकं संधी म्हणजे काय किंवा संधीचे जे प्रकार आहेत यामध्ये स्वरसंधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे, मग स्वरसंधीमध्ये सुद्धा अजून प्रकार आहेत. दीर्घत्व संधी असेल, वृद्धयादेश असेल, यणादेश असेल, असे बरेच प्रकार आहेत. तर ते प्रकारसुद्धा आपण आज जाणून घेऊ. संधी म्हणजे काय तर सांधणे किंवा जोडणे. काय जोडायचं आहे तर हा संधियुक्त शब्द आलेला आहे. कधीतरी तुम्हाला परीक्षेमध्ये संधियुक्त शब्द दिलेला असतो, खालील संधियुक्त शब्दाचा विग्रह करा किंवा दिलेल्या विग्रहाची संधी करा असं दिलेलं असतं. तर आपल्याला या ठिकाणी शब्द दिला आहे, आपण त्याची संधी कशी करायची बघू. तर सूर्योदय असा शब्द दिलेला आहे. या सूर्योदय या शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला आधी तयार करावे लागतील. तर कोणकोणते? सूर्य आणि उदय असे दोन शब्द या ठिकाणी तयार होतात. आता आपण काय म्हटलं की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे, त्यानंतर आपला जो सूर्योदय हा शब्द या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. तर या शब्दातला शेवटचा वर्ण काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या पूर्ण शब्दाचा आधी विग्रह करावा लागेल. या शब्दातला पहिला वर्ण काय हे जाणून घेण्यासाठी सुद्धा या शब्दाचा पूर्ण विग्रह करावा लागेल. आता सूर्य या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर याचा विग्रह असा येईल, स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ, त्यानंतर उ अधिक द अधिक य अधिक अ. ठीक आहे. आता या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे अ आणि शेवट दुसऱ्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे उ, या दोन्हींना आपल्याला जोडायचं आहे. आता अ आणि उ यांना जोडल्यानंतर काय होतं तर आपण वर्णमालेमध्ये आधीच जे संयुक्त स्वर आहेत असे चार स्वर आपण बघितलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी एकदा परत इथे रिपीट करते. संयुक्त स्वर आहेत ओ औ ए आणि ऐ असे चार संयुक्त स्वर दिलेले आहेत. मग ओ हा संयुक्त स्वर जर आहे तर तो कोणकोणत्या स्वरांपासून तयार होतो? तर ओ हा संयुक्त स्वर अ अधिक उ किंवा उ या दोन स्वरांपासून तयार होतो. औ हा जो स्वर आहे तो आ अधिक उ किंवा उ या दोन स्वरांपासून तयार होतो. ए हा स्वर आहे तो आ अधिक ई किंवा ई या दोन स्वरांपासून तयार होतो. आणि ऐ हा जो स्वर आहे तो आ अधिक ई किंवा ई या दोन स्वरांपासून तयार होतो. ठीक आहे. तर आता आपल्याला एक्झॅक्टली इथं हेच करायचं आहे. अ आणि उ पासून कोणता स्वर तयार होतो? तर अ आणि उ पासून कोणता स्वर तयार होतो? ओ. मग आता या दोन स्वरांना इथून काढायचं आहे आणि याच्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे ओ. ठीक आहे. आता आपला शब्द काय तयार होईल? तर स आणि उ सु र य ओ सूर्यो द य अ द य सूर्योदय. ओके. तर काय करायचं आहे आपल्याला? दोन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. विग्रह करत असताना लक्षात घ्यायचं आहे दोन्हीही शब्द अर्थपूर्ण शब्द असले पाहिजे. विग्रह करताना दोन्ही शब्दांमधून अर्थ निघाला पाहिजे आणि त्या दोन्हींचा आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे तर तोसुद्धा आपला त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. सूर्य उदय सूर्योदय. ठीक आहे. त्यानंतर इथे प्रकार दिलेले आहेत आपल्याला स्वरसंधीचे. सॉरी, संधीचे प्रकार दिलेले आहेत स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी. तर स्वरसंधीमध्ये विद्यार्थी असा शब्द दिलेला आहे. आता विद्यार्थी याचा जर विग्रह केला तर विद्या अधिक अर्थी असा होतो. यातनं बाहेर पडणारा शेवटचा वर्ण आहे आ आणि यातनं बाहेर पडणारा पहिला वर्ण आहे अ. आपण समोर बघणार आहे की आ आणि अ बद्दल आ कसा येतो हे आपण याचे जे उपप्रकार आहे त्यामध्ये बघणार आहे. या ठिकाणी आपल्याला आ घ्यायचं आहे. मग आता विद्य असा शब्द राहिलेला आहे इथं. विद्यमध्ये जर आ ऍड केला तर विद्या. आता इथला अ ऑलरेडी गेलेला होता इकडं आपण जेव्हा ॲड केलं तेव्हा, हा अ इथून जाईल आणि विद्यार्थी असा शब्द या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे. व्यंजन संधीमध्ये या सदाचारचा जर विग्रह केला तर सत आचार असा होतो. आता या
तच्या ऐवजी इथे इथून त बाहेर पडतो आणि आ बाहेर पडतो। आता या तच्या ऐवजी द कसा येतो ते आपण व्यंजन संधीमध्ये डिटेल बघणार आहोत। मग हा द आल्यानंतर यामध्ये हा आ ऍड होईल आणि हा दा या ठिकाणी होईल, स दा चा र, ठीक आहे। असा शब्द या ठिकाणी तयार होतो। तो कसा होतो आपण व्यंजन संधीमध्ये डिटेल बघणार आहे। आणि विसर्ग संधी निरंतर हा जो शब्द आहे त्याचा विग्रह जर केला तर नी प्लस अंतर असा होतो आणि मग हा अहा या ठिकाणून काढून त्या ठिकाणी र कसा येतो हे सुद्धा आपण विसर्ग संधी डिटेल बघू तेव्हा बघणार आहे। मग इथून अहा काढल्यानंतर इथे र येतो आणि हा र मध्ये हा अंग जो आहे तो या ठिकाणी येतो आणि मग निरंतर असा शब्द या ठिकाणी तयार होतो, ठीक आहे। तर हे प्रकार आहेत संधीचे तीन, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आत्ता आपण जी संधी बघणार आहे ती आहे स्वरसंधी, ठीक आहे। पहिला प्रकार आहे स्वरसंधी। एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी असं म्हणतात। आता एकमेकांशेजारी वर्ण म्हणजे परत एकदा काय समजून घ्या, दोन वर्ण जे आहेत त्यामध्ये इथला वर्ण आणि इथला वर्ण म्हणजे काय, इथला वर्ण म्हणजे काय की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण, हे दोन वर्ण जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वरसंधी। मग हे दोन्ही काय असावे, स्वर असावे, तेव्हा ती कोणती संधी असते तर स्वरसंधी असते, ठीक आहे। आता स्वरसंधीमधला पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी। दीर्घत्व संधी काय, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घस्वर येतो त्याला दीर्घत्व संधी असं म्हणतात। आता सजातीय स्वर म्हणजे काय, तर सजातीय स्वर आहेत अ आ ई ई उ, ठीक आहे, हे आहेत सजातीय स्वर। आता यांच्या समोर याच जातीतील दीर्घ या यांच्यासमोर कुठलाही स्वर आला त्याच जातीतील तर त्यांच्या बदल्यात दीर्घस्वर येणार आहे, ठीक आहे। कसा ते बघू। पहिला शब्द दिलाय सूर्यास्त, सूर्यास्त, ठीक आहे। याचा विग्रह आपण करू, सूर्य अधिक अस्त असा याचा विग्रह होईल। मी काय सांगितलं, विग्रह करताना काहीही विग्रह करायचा नाही, विग्रह करताना दोन्ही शब्दसुद्धा अर्थपूर्ण असले पाहिजे तरच त्याचा विग्रह व्यवस्थित आहे किंवा बरोबर आहे। अगदीच काहीतरी सूर्या अस्त असा विग्रह येणार नाही, सूर्य अस्त त्यापासून तो सूर्य असा शब्द तयार होतो। आता यातला बाहेर निघणारा वर्ण कोणता आहे, शेवटचा वर्ण कोणता आहे, तर अ आहे। आता परत एकदा तुमच्या माहितीसाठी पूर्ण शब्दाचा विग्रह करून दाखवते, नंतर दाखवणार नाही, एक हा पहिला शब्द आहे त्याचा एकदा पूर्ण विग्रह करू आपण। सूर्याचा विग्रह कसा होईल, स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ, ठीक आहे। त्यानंतर हा मोठा प्लस या ठिकाणी लिहिते, हा जो प्लस आहे हा मोठा प्लस समजण्यासाठी। त्यानंतर अ अधिक स अधिक त अधिक अ असतं, ठीक आहे। आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे अ, ठीक आहे। आता या दोन्ही या ठिकाणी अ आणि अ आपण लिहून घेऊ इकडे। काय म्हटलंय दीर्घत्व संधीमध्ये, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, सजातीय आहेत का अ अ आ आ। आता सजातीय कसे ओळखायचे, अ समोर अ आला तरीही सजातीय, अ समोर आ आला तरीही सजातीय, आ समोर अ आला तरी सजातीय, आ समोर आ आला तरीही सजातीय, ठीक आहे। त्याच जातीतील दोन्ही स्वर एकमेकांसमोर जेव्हा येतात तेव्हा ते सजातीय। मग हे सजातीय आहे का अ अ, येस। मग सजातीय स्वर जर लागोपाठ आले तर त्या दोन्हींबद्दल, या दोन्हींबद्दल काय येईल, त्याच जातीतील दीर्घस्वर, या जातीतील दीर्घस्वर कोणता आहे तर आ हा दीर्घस्वर आहे। मग याच्या ऐवजी काय येईल तर आ येईल आणि म्हणून त्याला कोणी अ, आपण याला जोडू आता, याला याची संधी करू, स उ सु र य आ सूर्या। आता हा अ इथून कटलेला आहे ऑलरेडी, हा अ सुद्धा गेलेला आहे, ठीक आहे। स त अ काय येईल, स्त सूर्यास्त, आलं लक्षात। मग संधी करत असताना दोन्ही स्वर आलेले आहेत, लागोपाठ येणारे स्वर जे आहेत ते स्वर आहेत आणि वर्ण जे आहेत ते स्वर आहेत आणि दोन्हीसुद्धा सजातीय आहे। मग जेव्हा दोन सजातीय स्वर एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्याबद्दल जेव्हा दीर्घस्वर येतो तेव्हा त्या संधीला काय म्हणतात, तर त्या संधीला म्हणतात दीर्घत्व संधी।
ठीक आहे. दुसरं उदाहरण बघू, हिमालय. हिमालयचा विग्रह काय होईल? हिम आलय. अ आ काय म्हटलंय? दोन सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांच्या जातीतील दीर्घस्वर येतो. मग आता या म मधला जेव्हा अ निघून गेला होता तेव्हा हा म हलंत असा राहिला होता, ठीक आहे. मग या म या हलंतमध्ये आपण आ ची मात्रा लावू. हिमा हा आ ऑलरेडी इकडे गेला आहे त्यामुळे हा इथून गेला आहे. ल य हिमालय, ठीक आहे. विद्यार्थी. विद्यार्थीचा विग्रह कसा होईल? विद्या अर्थी. आ अ आ अ बद्दल सुद्धा काय येणार आहे? आ येणार आहे. मग आता विद्यार्थी, ठीक आहे. त्यानंतरचा शब्द आहे विद्यालय. विद्या प्लस आलय. आ आ काय येईल दोन्हींबद्दल? आ विद्यालय, ठीक आहे. आता ही जी सगळी उदाहरणं घेतली त्यात बघा, पहिलं जेव्हा आपण केलं होतं विग्रह केला होता सूर्य अस्त अ अ त्यांच्याबद्दल आपण काय घेतला होता? आ. इकडे काय केलं? आ अ यांच्याबद्दल सुद्धा काय घेतला? आ. इकडे काय केलं? अ आ तरी सुद्धा काय घेतला? आ. इथे काय केलंय? आ आ तरी सुद्धा काय घेतलाय? आ. मग जेव्हा दोन सजातीय स्वर एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्याबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर जेव्हा येतो तेव्हा त्या संधीला कोणती संधी म्हणतात? दीर्घत्व संधी, स्वर संधीमधला पहिला प्रकार. ओके, स्वर संधीतला दुसरा प्रकार आहे आदेश. आता आपण जो नियम बघितला त्याला काय संयुक्त स्वर जेव्हा आपण बघितले तेव्हा आपण काय बघितलं होतं की अ अधिक उ किंवा उ यांच्याबद्दल काय होतो? ओ होतो. आ अधिक उ किंवा उ यांच्याबद्दल होतो औ, ठीक आहे. अ अधिक ई किंवा ई यांच्याबद्दल होतो ए आणि आ अधिक ई किंवा ई यांच्याबद्दल होतो ऐ. आता हा नियम आपण बघितला वर्णमालेमध्ये. इथे काय म्हटलं आहे? आदेश दिलेला आहे. इथे तुम्हाला ऑर्डर दिलेला आहे की तुमचा नियम आहे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पण इथे ऑर्डरप्रमाणेच तुम्हाला करावं लागेल कारण तुम्ही आता या संधीमध्ये आलेले आहे आणि या संधीमध्ये तुम्हाला जो ऑर्डर दिला आहे जो आदेश दिला आहे त्यानुसार तुम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल? तर अ आ अधिक ई ई यांच्याऐवजी तुम्हाला एच घ्यावा लागेल. अ आ कि प्लस उ ऊ यांच्याऐवजी ओ घ्यावा लागेल आणि अ आ प्लस रु यांच्याऐवजी तुम्हाला अर घ्यावा लागेल. असं जेव्हा आपण करतो तेव्हा या संधीला काय म्हणतात? गुणादेश असं म्हणतात, ठीक आहे. त्याचे उदाहरणं बघू आपण. स्वेच्छा. स्वेच्छा याचा विग्रह जर आपल्याला करायचा झाला तर स्व इच्छा, ठीक आहे. स्व इच्छा, स्व इच्छा आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्यातून कोणते दोन स्वर बाहेर पडतात? स्वेच्छा जेव्हा शब्द आपण लिहितो तेव्हा त्यातून अ आणि ई, ठीक आहे. अ आणि ई बद्दल काय म्हटलंय आपण? अ आणि ई बद्दल काय घ्यायचं आहे? ए घ्यायचं आहे. या दोन्हींबद्दल काय येईल? ए. इथला ई जाईल, इथला अ सुद्धा जाईल, इथे हलंत राहील. मग स्व असा आहे, इथे हा ए ॲड होईल आणि छा स्वेच्छा. आलं लक्षात? गणेश. गणेशचा विग्रह करत असताना गण
गन अधिक ईश। आता आधी जेव्हा आपण केलं इथे स्व इच्छा तेव्हा इथे ऱ्हस्व ई होता, इथे दीर्घ ई आहे। अ आणि ई, अ आणि ई यांच्या बदल्यात काय येणार आहे, तरीही यांच्या बदल्यात ए येणार आहे। गण ईश, आता इथला अ गेला, इथला ई गेला, या दोन्हींच्या बदल्यात काय आलेला आहे, ए आलेला आहे। गण हा जो हलंत होता तिथे आपण ए लावलेला आहे आणि हा श, गणेश। ठीक आहे, नंतर महेंद्र, महा इंद्र। आता इकडे परत वेगळं आहे, इकडे आ आहे आणि इकडे ई आहे। आ ई साठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आ आणि ई काय घ्यायचं आहे, ए घ्यायचं आहे, ए, म्हणून महेंद्र। चंद्रोदय, चंद्र अधिक उदय। द्र मधला अ आणि उदय मधला उ, काय म्हटलंय, अ आणि उ च्या साठी काय घ्यायचं आहे, ओ। आता इथला द्र अ मधला अ गेला, इथला उ गेला, चंद्रो हा ओ इकडे गेला आणि द य। जलोर्मी, जल उर्मी। अ अधिक उ, ओ। ठीक आहे, महोत्सव, महा उत्सव। आ अधिक उ परत ओ, आ अधिक उ ओ। ठीक आहे, गंगोर्मी, गंगा उर्मी। आ अधिक उ ओ। सप्तर्षी, सप्त ऋषी। अ रु यांच्या बदल्यात काय, अर, अ आणि रु यांच्या बदल्यात अर, सप्तर्षी। आणि महर्षी, महा ऋषी। आ अर, आ रु, तरीही काय घ्यायचं आहे, आ आणि रु साठी सुद्धा काय घ्यायचं आहे, अर, महर्षी। आज लक्षात, जेव्हा या नियमांप्रमाणे आपण संधी करतो तेव्हा या संधीला काय म्हणतात, गुणादेश असं म्हणतात। ठीक आहे, यातला नंतरचा प्रकार आहे वृद्धयादेश। वृद्ध म्हणजे काय, मोठा। वृद्ध म्हणजे काय, वयस्कर, मोठा, एजेड। ठीक आहे, आता अ मध्ये, अ किंवा आ मध्ये ए किंवा ऐ काहीही ॲड झाला तरी या दोन्हींमध्ये मोठा कोणता आहे, ऐ। या दोन्हींमध्ये मोठा कोणता आहे, औ। मग या दोन्हींमध्ये काहीही ॲड झाला तरी ऐ किंवा औ असंच येणार आहे, जो वृद्ध आहे जो मोठा आहे तोच येणार आहे। म्हणून या ठिकाणी याला काय म्हणतात, तर वृद्ध यादेश असं म्हणतात। कसं बघू आपण, क्षणेक, क्षणेकचा विग्रह करू, क्षण एक, अ ए, अ ए काय होईल, अ एचा ऐ, अ एचा काय होईल, ऐ। मग इथला अ गेला आणि इथला ए गेला, क्षण ऐ क, क्षणैक। आलं लक्षात, त्यानंतर सदैव, सदा एव, सदा आ अधिक ए, आ अधिक ए काय होईल, तरीसुद्धा ऐ। मग इथला आ गेला आणि इथला ए गेला, स द
ऐ व सदैव, प्रजैक्य प्रजा ऐक्य, आ ऐ। आता आ आणि ऐचा सुद्धा काय होणार आहे, ऐच होणार आहे, आ ऐ ऐ। यमुनो जलोग जल ओघ जलाचा ओघ, अ ओ अ ओ, तरी काय होणार आहे, औ। यमुना ओघ आ ओ औ, यमुनौग। वनौषधी वन औषधी, अ औ अ औ, तरी काय होणार आहे, औ। वनौषधी। आणि महौदार्य महा औदार्य, आ औ, आ औ साठी सुद्धा काय होणार आहे, औच होणार आहे, महौदार्य। आल लक्षात, अशा प्रकारे याला काय म्हणतात, वृद्ध आदेश असं म्हणतात, ठीक आहे। त्यानंतरचा नियम आहे यणादेश, ई ऊ रु ऱ्हस्व असतील किंवा दीर्घ, ई ई ऊ किंवा रु, या पाचपैकी काहीही असं आल्यास ई ई बद्दल य येईल, ऊ बद्दल व येईल आणि रु बद्दल र येईल, अशा प्रकारे पुढील स्वर मिसळून त्यामध्ये संधी होते, मग त्यानंतर य व र असा बदल होतो, त्याला यणादेश असं म्हणतात, ठीक आहे। कसं ते बघू, अत्यल्प याचा विग्रह कसा होईल सांगा, अत्यल्प या शब्दाचा विग्रह कसा होईल, अति अल्प, ठीक आहे। आता काय म्हटलंय, ई ऊ रु, इथे ई आलाय का, यस, ई ऊ रु यांच्या यांच्या पुढे जेव्हा स्वर येतो, ठीक आहे, स्वर आला इथे, येस, कारण आपण स्वरसंधी बघत आहे, दोन्हीही स्वरच यायला हवे, तेव्हा या दोन्हींमध्ये या ईच्या बद्दल काय होणार आहे, ईच्या ऐवजी काय होणार आहे, य, आणि पुढील स्वर यामध्ये मिसळणार आहे, य असा हा वर्ण या ठिकाणी तयार होतो आणि मग त्या वर्णाबरोबर मिसळून याची संधी होते। आता इथे ई आणि अ हा गेला तर इथे असा शब्द राहिला आहे अ, त आणि प असा शब्द राहिलेला आहे, असा शब्द राहिला आहे। आता या तमध्ये हा जर य ॲड केला तर अत्यल्प असा शब्द या ठिकाणी तयार होतो, ओके। पुढचा शब्द बघू आपण, इत्यादी, इति आदी, ई आ, ई बद ईच्या ऐवजी य आणि आ, या, ठीक आहे। मग कोणता शब्द तयार होतो, इत हा अर्धा त, या दि इत्यादी। त्यानंतर अत्युत्तम, अति उत्तम, ई आणि ऊ, ईच्या ऐवजी य आणि ऊ, यू, इथला ई गेलेला आहे त्यामुळे इथे फक्त त राहिला, इथला ऊ गेला, हा जो त आहे तो या यू मध्ये ॲड केल्यानंतर अत्युत्तम असा शब्द या ठिकाणी तयार होतो, ठीक आहे। नद्युद्गम, नदी उद्गम, ई ऊ,
ई च्या ऐवजी य उ यू नद्युद्गम ठीक आहे. नंतर प्रत्येक प्रति एक ई ए ई च्या ऐवजी य ए ये प्रत्येक. किती कित्येक किती एक ई ए य ए ये कित्येक. स्वल्प सु अल्प उ अ ऊच्या ऐवजी काय सांगितलेलं आहे व व अ व. आता इथला उ गेला इथला अ गेला हा अर्धा स आणि व स्वल्प स्वल्प असा शब्द या ठिकाणी तयार होतो. पुढचा शब्द बघू स्वागत सु आगत उ आ ऊच्या ऐवजी व आ वा. आता इथला उ गेला आ गेला ठीक आहे अर्धा स वा स्वा ग त. भानवीश्वर भानु ईश्वर उ ई ऊच्या ऐवजी व ई वी भानवीश्वर. पित्राज्ञा पितृ आज्ञा रु आ रुच्या ऐवजी घ्यायचं आहे र आ. काय झालं रा. आता इथे राहिला होता फक्त पी त आज्ञा. आता हा रा जो आहे तो त मध्ये ॲड जर केला तर त रा पित्रा पित्राज्ञा ठीक आहे. आणि शेवटचा शब्द आहे पितृ औदार्य पितृ औदार्य रु औ र औ. काय होईल रऊ पितृ औदार्य. आलं लक्षात. अशा प्रकारे या संधीला काय म्हणतात यणादेश असं म्हणतात. आणि यातला शेवटचा प्रकार आहे या संधीमधला ए ऐ ओ औ. या स्वरांपुढे स्वर जर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय आय अव आणि वा आव. म्हणजे काय ए या स्वरापुढे जर इतर कुठलाही स्वर आला तर त्या एच्या ऐवजी अय ऐच्या ऐवजी आय ओच्या ऐवजी अ आणि औच्या ऐवजी आव असे स्वर त्या ठिकाणी येतात आणि पुढील स्वर त्यामध्ये मिसळतात. कसं बघा नयन नयन याचा जर विग्रह केला तर ने अधिक अन असा होतो. आता इथे ए आलेला आहे आणि इथे अ आलेला आहे. काय म्हटलं ए ऐ ओ औ या स्वरांपुढे या स्वरापुढे स्वर आलाय का हो. तर एच्या ऐवजी काय येईल अय असा येईल असं म्हटलेलं आहे. अय येईल आणि हा पुढील अमध्ये मिसळेल. काय होईल अ य पूर्ण हा अर्धा होता अ मिसळल्यानंतर हा पूर्ण य झाला. पूर्ण वर्ण त्या ठिकाणी तयार झाला पूर्ण व्यंजन त्या ठिकाणी तयार झाला अक्षर तयार झालं ठीक आहे. आता ने न मधला ए जेव्हा गेला तेव्हा फक्त न असा राहिलेला आहे ठीक आहे. न असा राहिलेला आहे प्लस आपल्याला हा अय यामध्ये ॲड करावा लागेल आणि इथला अ गेला फक्त न राहिलेला आहे. आता हा अ जो आहे या नमध्ये आपण ॲड करू न य जसाच्या तसा राहील आणि मग न न य न. आलं लक्षात. पुढे गायन गई अन ठीक आहे ऐ अ
ई जेव्हा ईच्या समोर जेव्हा एखादा स्वर येतो तेव्हा ईच्या ऐवजी काय घ्यायचे आपल्याला आय घ्यायचे ठीक आहे. मग आता हा ईच्या ऐवजी काय येईल आय अ. आता या य मध्ये हा अ ऍड होईल परत आ य पूर्ण य तयार झाला. आता या ग मधला ई गेलेला होता त्यामुळे हा अर्धा ग या ठिकाणी राहिलेला आहे आ य आणि इथला अ सुद्धा गेलाय इथे न राहिलेला आहे फक्त. आता ग आ गा य न असा शब्द या ठिकाणी तयार होतो. गवीश्वर गो ईश्वर ओ जेव्हा येतो ओ त्याच्या पुढे जेव्हा स्वर येतो तेव्हा त्या ओच्या ऐवजी येतो अव. आणि हा अव जो आहे तो या स्वरामध्ये मिसळतो अ वी अवी. आता इथला ग मधला ओ जेव्हा गेला होता आता फक्त ग राहिलाय ग अवी प्लस श्वर ग अ ग ग वी श्व र गवीश्वर असा शब्द या ठिकाणी तयार झाला ठीक आहे. नऊ एक नाविक नऊ एक ठीक आहे. आता नऊ औ एक औ बद्दल काय घ्यायला सांगितलेलं आहे आव घ्यायला सांगितलेलं आहे. आ वी रस्व ई आहे त्यामुळे रस्व ई या ठिकाणी येईल आवी ठीक आहे. आता न आ वी प्लस क हा इथला ई ई गेलेला आहे ठीक आहे. न आ ना वी क नाविक ठीक आहे. पवन पो अन ओ ओ आणि अ ओच्या ऐवजी काय घ्यायला सांगितलेलं आहे अ घ्यायला सांगितलेलं आहे अ अ अ व ठीक आहे. आता या प मधला जेव्हा ओ निघाला होता तेव्हा फक्त प राहिला होता प मध्ये अ ऍड केल्यानंतर पूर्ण प झाला प हा व आणि हा न पवन. पावन पऊ अन औ अ ठीक आहे. इथला औ घेतला इथला अ घेतला औसाठी काय घ्यायचं आहे आव घ्यायचा आहे अ. आता या व मध्ये हा अ ऍड केल्यानंतर व पूर्ण असा तयार होईल पऊ. प हा अर्धा होता आ प्लस न प आ पा व आणि न पावन अशा प्रकारे या ठिकाणी संधी होते. पुढील जे वर्ण आहेत पुढील जे स्वर आहेत ते त्यामध्ये मिसळून संधी तयार होते ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे स्वरसंधी आपण आज बघितली. पुढच्या सेशनमध्ये आपण व्यंजनसंधी बघणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण स्वरसंधीसुद्धा बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे आपली किंवा हे जे सेशन्स आहेत तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बॅचमध्ये सुद्धा मिळणार आहेत बॅचमध्ये अवेलेबल होणार आहेत. आता तुम्हाला फक्त समजण्यासाठी या ठिकाणी आपण थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. बॅचमध्ये एक एक शब्द तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी घेतला जाईल. त्या संदर्भातले अजून अनेक शब्द आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्यासाठी या ठिकाणी सरळ सेवेसाठी लाईव आणि रेकॉर्डेड अशी बॅच आपल्या आकार फाउंडेशनच्या ॲपला अवेलेबल आहे. 11 नोव्हेंबरपासून ही बॅच स्टार्ट होते आहे. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी इथे काही नंबर्स दिलेले आहेत या नंबर्सवर कॉल करा किंवा व्हिजिट करा या वेबसाईटला. आपलं जे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत या व्हॉट्सॲप ग्रुपलासुद्धा या नंबर्सवर तुम्ही जॉईन करू शकता किंवा इन्व्हाईट लिंक या नंबरसाठी इन्व्हाईट लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
महत्त्वाचं सरळ सेवा भरतीची जी जाहिरात आहे ती आता बऱ्याच पदांसाठी पुन्हा निघालेली आहे. ठीक आहे, यामधले जे नवीन पद आहे यामध्ये आदिवासी विकास विभाग भरती याची लास्ट डेट यायची आहे, याचे फॉर्म भरणं अजून सुरू आहे. GMC कोल्हापूरचे फॉर्म भरणं सुरू आहे. राज्य महिला व बाल विकास विभागाची जागा आत्ताच आलेली आहे, याचेसुद्धा फॉर्म भरणं सुरू होत आहेत. समाज कल्याण विभागाच्या जागा निघाल्या आहे. फक्त मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागा त्या ठिकाणी फॉर्म भरून झालेले आहेत. सो ह्या ज्या जागा आहेत 1846 असेल, ह्या 219 असेल, 611 आहे, 102 आहे, 236 आहे, यापैकी कुठल्याही पदासाठी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठीच्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. दिलेल्या नंबरवर किंवा तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत, त्या लिंकवर सुद्धा तुम्ही जॉईन करून आकार फाउंडेशनच्या ज्या बॅचेस आहेत त्या जॉईन करू शकता आणि तुम्ही या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेसला बसू शकता. थँक्यू.